नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। शिरूर नगर परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेद बातमीचा शिरूर नगर परिसराचा या विशेष बातमीपत्रात। आता नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून, गुन्हेगारी क्षेत्रात माजली खळबळ। 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा केला 25 वर्षाच्या मुलाशी विवाह, मामाने केली पोलिसात तक्रार दाखल। ग्रामपंचायतीमध्ये केला 64 लाखांचा घोटाळा, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह तात्कालीन आणि विद्यमान सरपंच गोट्यात। कांदा कडाडला आणि शेतकरी सुखावला। शिरूरच्या महिलांसाठी मंगळा गौरचं आयोजन, तालुक्यातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून हा खून नेमका कोणी केला हे अद्यापही समजू शकलेलं नाही। जाणून घेऊयात याविषयीचं सविस्तर वृत्त। रुपेश जगतराव भाल्ले असं या खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव। रुपेश याचा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढुंबेरे येथे दगडानं ठेचून खून करण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह नदी पात्रात टाकून देण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। रुपेशवर पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे। रुपेश याचा खून वैयक्तिक वादातून झाला आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत। आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचं एक पथक तयार झालं असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर। शिरूर तालुक्यात एका दाम्पत्यांनी आपल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 25 वर्षीय मुलाशी लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित पीडित मुलीच्या मामानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नवविवाहित मुला मुलींच्या आई वडिलांसह अल्पवयीन मुलीच्या पतीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर बातमी। शिरूर तालुक्यातील कासार येथे कामानिमित्त राहणारे कदम दाम्पत्य, या दाम्पत्याची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झाली। प्रवीण मते यांच्या आई वडिलांशी चर्चा करून आपली मुलगी अल्पवयीन असूनही तिचं लग्न लावणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे माहीत असूनही कदम दाम्पत्यानं उस्मानाबादच्या मंदिरात पीडित मुलीचा 25 वर्षे प्रवीण याच्याशी विवाह करून दिला। काही दिवसांपूर्वी नवविवाहित प्रवीण आणि प्रियांका हे कासार येथे राहण्यासाठी आले। या काळात प्रवीण यानं मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिले होते। प्रवीणनं मुलीच्या आई वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाणही केली। मारहाण केल्याचा प्रकार अखेर मुलीनं तिच्या मामांना फोन करून सांगितला आणि त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली। ही घटना समजताच मामांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांविरोधात देखील शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या घटनेचा अधिक तपास शिक्रापूर पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिक्रापूर। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार ग्रामपंचायतीमध्ये 64,50,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्यासह विद्यमान आणि तत्कालीन सरपंच तसेच 5 ग्रामसेवकांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर बातमी। ग्रामपंचायत कान्हूर पठार येथील सन 1998-99 ते सन 2011-12 या कालावधीतील स्थानिक निधी लेखा परीक्षणामध्ये पूर्तता झालेल्या 310 ऑडिट शंकांमध्ये संबंधितांनी ग्रामपंचायत कान्हूर पठार येथील ग्राम निधीमध्ये 6,28,563 रुपयांचा भरणा केला होता। तत्कालीन सरपंच श्रीमती कमल लक्ष्मण शेळके, आझाद प्रभाकर ठुबे, कार्यरत सरपंच
अलंकार काकडे आणि आणखीन 5 ग्राम विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कानूर पठार येथील ग्रामनिधी मध्ये अपहार रक्कम भरल्यानं संबंधितांवर ठेवलेले दोषारोप त्यांना मान्य केल्याचं वाटत असल्यानं विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबात म्हटलंय. उर्वरित अपहार रक्कम आक्षेपाधीन 64,50,182 रुपयांबाबत पूर्तता झालेली नसून या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, पारनेर. बाजार समितीत कांद्यानं अचानक उचल खाल्ली असून क्विंटलला तब्बल मागील 7 महिन्यानंतर 2,500 अधिक म्हणजे 2,560 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. अवकेत झालेली मोठी घट आणि परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्यानं बाजार भावानंही उसळ घेतली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत 100 रुपयांची वाढ झाली असून शेतकरी मात्र सुखावलाय. कांद्याच्या दरात झळाळी आली असून या आठवड्यात कांद्यानं 2,500 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 100 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी वर्ग समाधानी असल्याचं सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे. बाजार समितीत मंगळवार ते शनिवार असे 5 दिवस डाळिंब, कांदा आणि भुसार मालाचा लिलाव होत असल्यानं शेतकऱ्यांनी व्यवस्थित प्रतवारी करून कांदा आणावा असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलंय. कोपरगाव बाजार समितीत कांद्यानं अचानक उचल खाल्ली असून क्विंटलला तब्बल मागील 7 महिन्यांच्या कालावधीनंतर 2,500 अधिक म्हणजेच 2,560 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. अवकेत झालेली मोठी घट आणि परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्यानं बाजार भावानं ही उसळी घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, कोपरगाव. श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करून व्रत केलं जातं. तसेच मंगळागौरीचे खेळ महिला खेळताना दिसतात. अगदी तरुण युवतींपासून ते वृद्धांपर्यंतचा यामध्ये समावेश असतो. शिरूर तालुक्यामधील नगर परिषद सभागृहात महिलांसाठी मंगळागौरचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये शिरूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग देखील घेतला होता. तर जाणून घेऊयात याविषयीचं सविस्तर वृत्त. श्रावण महिना म्हटलं की मंगळागौरीचं आयोजन आलंच. मंगळागौर व्रत सर्व महिला अगदी मनापासून करतात. मंगळागौरी कार्यक्रम हा शिरूर मध्ये देखील नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महिलांनी सादर केले आणि त्यामुळे उपस्थितांची मनही जिंकली. यामध्ये तरुणींपासून ते अगदी 80 वर्षापर्यंतच्या आजींनीही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी शिरूर तालुक्यातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळांना, विविध कार्यक्रमांना प्रतिसाद दिला. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांच्या सौभाग्यवतींनी देखील आपली उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर. या बातम्यांसोबतच वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.